नमस्कार, मी ॲडवोकेट प्रतीक वांजळे. सध्या मी पुणे जिल्हा व सत्र न्यायालय इथे प्रॅक्टिस करत आहे. आता वकिली क्षेत्रात येताना आपल्या डोक्यामध्ये माइंडसेट काय असला पाहिजे? साधारण मी आता 10वी पास झालेलो आहे असं आपण धरून चालू आहे. आता 10वी पास झाल्यानंतर मला खूप सारं वाटत असतं की मला डॉक्टर बनायचं आहे, मला इंजिनियर बनायचं आहे, मला वकील बनायचं आहे. आणि त्यात ह्या छोट्या वयामध्ये आपण आत्ताच्या जगामध्ये सोशल मीडियाशी फार कनेक्टेड आहे आणि सोशल मीडियामध्ये सगळ्याच गोष्टी खऱ्या दाखवल्या जातात असं नाही. सोशल मीडियामध्ये सगळ्या ग्लोरीफाईड गोष्टी असतात की माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, मी मस्त सूटबूट घातला आहे आणि मी कोर्टामध्ये हे आर्ग्युमेंट करतो आहे. मुळात एक कटू सत्य सांगायचं म्हटल्यानंतर आपण मूवीमध्ये किंवा सोशल मीडियावरती जे काही वकिली बघतो हॅशटॅग, ती मुळात तशी काहीच नाही आहे. एक तुम्ही कुठल्या तरी मूवीमध्ये पाहिलं असेल, एखादा वकील येतो कोर्टासमोर, जज साहब अशी आर्ग्युमेंट करतो, मग तिकडे पक्षकार तुमच्या कटघरेमध्ये उभा असतो, सगळा क्राऊड शांतपणे ऐकत असतो. ह्याच्या एकदम विरुद्ध बाजू वकिली क्षेत्रात चालू असते. कारण की भारताचं पॉप्युलेशन इतकं आहे, त्याच्यामध्ये वकिलांची संख्या कमी आहे, गुन्हेगारीची संख्या वाढत चाललेली आहे, दिवाणी दाव्यांची संख्या वाढत चालली आहे, त्यामुळे मेहरबान कोर्टावरती पण कामाचा बऱ्यापैकी लोड आहे. आणि लोड असल्यामुळे इतकं ग्लोरीफाईड जेवढं दाखवलं जातं तितकं नाही आहे. त्यामुळे वकिली क्षेत्रात कष्ट खूप इम्पॉर्टंट आहेत. आम्ही जेव्हा वकिली क्षेत्रात सुरुवात केली तेव्हा आमचे सिनियर आम्हाला नेहमी सांगायचे की इतर क्षेत्रामध्ये कसं असतं की सुरुवातीला तुम्ही जॉईन होता, तुमचं क्वालिफिकेशन चांगलं असतं, त्यामुळे क्वालिफिकेशनला तुमचं काम कमी आणि पगार जास्त. मग पुढे पुढे जसं तुमचं काम कमी होत जातं आणि पगार जास्त जास्त होतो, तसं वकिली क्षेत्रामध्ये जर तुमच्या करिअरचा ग्राफ आपण आखायचं म्हटलं तर सुरुवातीला आपण जेव्हा वकील म्हणून जॉईन होतो तेव्हा काम खूप असतं. म्हणजे 100 काम असेल तर तुम्हाला एकच, मग पैशाची तुलना केली तर 100 काम आहे आणि एकच पैसा आहे आणि एकच रिस्पेक्ट आहे. जसजसे तुम्ही वकिली क्षेत्रात पुढे पुढे जाता तसं तुमचं काम हे म्हणजे क्वांटिटी वाईज कमी होतं, क्वालिटी वाईज तर वाढतंच. मी आता क्वांटिटी वाईज बोलतो आहे, काम कमी होतं, पैसा वाढतो, रिस्पेक्ट वाढतो, पण मग तेवढी जबाबदारी पण येते. कारण की तुम्ही पहिले ज्युनियर ॲडव्होकेट असता, नंतर सिनियर ॲडव्होकेट होता, मग डेझिग्नेटेड ॲडव्होकेट होता. आणि जेव्हा आपण सिनियर आणि डेझिग्नेटेड ॲडव्होकेट होतो तेव्हा समाजाकडनं आपल्याकडे खूप अपेक्षा असतात. आणि वकिली क्षेत्र हे एकमेव असं क्षेत्र आहे की ते सोशल प्रॅक्टिशनर म्हणून पकडलं जातं, त्याला मध्ये कमर्शियल प्रॅक्टिशनर म्हणून पकडलं जात नाही. का नाही पकडलं जात तर त्याचं एक विशिष्ट कारण असं आहे की वकील हा समाजाशी बांधील असतो आणि समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याला ॲडव्होकेट ही पदवी दिलेली असते. याचं उत्तम उदाहरण जर पाहायचं म्हटलं तर आपण इतिहासात गेलो तर भारताच्या स्वातंत्र्य काळामध्ये पण वकिलांचं कॉन्ट्रीब्युशन जास्त होतं. त्याच्या आधीच्या काळामध्ये गेलो तर जे काही राजे महाराजांच्यामध्ये जे काही ॲग्रीमेंट झाले, ज्या काही डावपेच झाले, जे काही राजकारण झालं, याच्यामध्ये पण वकिलांचा समावेश खूप मोठ्या प्रमाणावर होता आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप चांगलं होतं. जेणेकरून वकील जे आहेत ते दोन समाजाला जोडू शकतात, दोन समाजामधला तिढा जो आहे तो दूर करू शकतात, त्यामुळे त्यांच्यावर जास्त भर असण्याची जबाबदारी म्हणून हे क्षेत्र आपण पकडलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी पाहिजे की मला पैसे कमवायचे आहेत, मला खूप श्रीमंत व्हायचं आहे, मला खूप सेटल व्हायचं आहे म्हणून मी वकील होतो, तर हा विचार पूर्ण चुकीचा आहे. कारण की ह्या क्षेत्रामध्ये जितकं यश आहे तितकं सॅक्रिफाईस पण जास्त आहे. सॅक्रिफाईस म्हणजे काय की मगाशी सांगितल्याप्रमाणे 24/7 तुमचा जॉब आहे, तुम्हाला कधी कुठल्या गोष्टी सॅक्रिफाईस करायला लागतात हे आपण त्याचा अंदाजही लावू शकत नाही. मग वकील होण्यासाठी आपण आत्ता काय प्रयत्न केले पाहिजे? तर वकील होण्यासाठी प्राथमिकपासून आपण रोज आपला न्यूजपेपर वाचला पाहिजे. न्यूजपेपर वाचताना नुसता हेडलाईन वाचला बाबा आज ह्याचा इकडे इकडे खून झाला, मग इकडे इकडे ह्याला अमुक अमुक मंत्र्याला अटक झाली, मग ती का झाली, कुठल्या कायद्याअंतर्गत झाली. आणि जेव्हा ह्या गोष्टी आपल्या समोर येतात तेव्हा त्या खूप चढून उतरून सांगितल्या जातात. मग आपण त्या विषयाच्या तळागाळाशी जाऊन त्या गोष्टी, आता पूर्वीचा काळ वेगळा होता, प्रत्येकाला पुस्तक अवेलेबल झालं तर मी वाचीन किंवा असं होतं, पण आता नाही. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि आता डिजिटल एज्युकेशनमुळे 10वीच्या मुलांपासून पण मोबाईल हाताळण्याची मुभा सगळ्यांना प्राथमिक ह्याच्यामध्ये आहे. त्यामुळे आपण एखादी न्यूज वाचली तर बाबा ह्याला अटक का झाली असेल, बाबा ह्याचा खून झाला याला मग कुठल्या कारणावरनं झाला असेल, मग त्याच्यानंतर पुढे प्रोसिजर काय आहे. आणि गुगल जे आहे ना इथे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात, पण ती वाचून उमजून मग त्याच्या ऑथेंटिक सोर्समधनं वाचून मग त्याच्यातून आपल्याला काय आकलन झालं ह्या सगळ्या गोष्टी पाहून ह्या गोष्टी केल्या पाहिजे.